फक्त नावातच चंद्राची शीतलता असलेल्या आणि राज्यातील हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरावर सूर्य महाराजांची वक्रदृष्टी वळली असून गेल्या काही दिवसांपासून येथे तापमान 43° सेल्सिअसचा उंबरठा ओलांडून पुढे जाताना दिसते आहे. या पट्ट्यातील तापमान उन्हाळ्यात तसे नेहमी जास्तच असते. मार्च महिन्याच्या शेवटी वादळी पावसाने हजेरी लावल्यानंतर थोडा गारवा निर्माण झाला होता, मात्र तो एक प्रकारचा चक्कच ठरला. त्यानंतर तापमानाने अशी उसळी घेतली की येथील तापमान चक्क 43° सेल्सिअसच्या पार गेला आहे. या वाढत्या तापमानात नागरिकांनी विशेषतः वृद्ध व्यक्ती, लहान बालके, गरोदर माता व उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, अत्यावश्यक असल्याशिवाय उन्हात जाऊ नये, सैल कपडे घालावे, थंड वातावरणात राहावे, दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत उन्हात काम करणे टाळावे. अस्वस्थपणा, थकवा, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ ही लक्षणे उष्माघाताची असून असे आढळल्यास थंडगार पाण्याने आंघोळ करावी, थंड जागेत आराम करावा, भरपूर थंड पाणी प्यावे आणि लिंबू पाणी किंवा आंब्याचे पन्हे प्यावे, परिश्रमाचे काम करू नये, रुग्णालयात उपचार करून घ्यावा, असे आवाहन मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंजली आंबटकर यांनी केले आहे. उन्हाळ्यामध्ये वातावरणामधलं तापमान हे वाढत असतं आणि याचा विपरीत परिणाम मानवासोबतच प्राणी, पक्षी, जीवजंतू ह्या सर्वांवरच होत असतो आणि मानवावर ह्याचा परिणाम म्हणजे हीट इलनेसेस आणि हीट स्ट्रोक किंवा ज्याला आपण उष्माघात असं म्हणतो हे होण्याची शक्यता असते. उष्माघात न हो याच्यासाठी अगदी साधे सोपे उपाय आहेत जे प्रत्येकाने जर अवलंबले तर निश्चितच ते स्वतःचं संरक्षण करू शकतात उष्माघात होण्यापासून. ह्यात साधे सोपे उपाय म्हणजे साधारणतः भर उन्हात दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत अत्यावश्यक काम असल्याशिवाय बाहेर जाणं हे टाळायला पाहिजे. आवश्यकता पडलीच तर स्वतःचं प्रोटेक्शन करून, स्वतःचं संरक्षण करून, म्हणजेच डोक्यावर टोपी, गॉगल्स, चप्पल, आपले हातपाय झाकून जातील असे कपडे आणि शक्यतो पांढरे फिक्कट सुती कपडे परिधान करावे. पाणी वरचेवर पीत राहावं. त्याचबरोबर ह्या दिवसांमध्ये सतत पाणी पिण्यासोबतच थंड पेय म्हणजेच ऊसाचा रस म्हणा किंवा केळीचं पन्ह, ताक, थंड पेय कुठले पण हे पीत राहावं. त्याचबरोबर थंड वातावरणामध्ये राहावं. त्याचबरोबर महानगरपालिका, बऱ्याचशा स्वयंसेवी संस्था आणि चिल्ड वॉटर असोसिएशन यांच्या मदतीने जागोजागी पाणपोळ्यासुद्धा लवकरच प्रस्थापित करणार आहे, जेणेकरून जेवणातानात फिरणारे नागरिक आहेत त्यांना पाणी प्यायच्या पाण्याची सोय उपलब्ध होऊ शकेल. याप्रमाणे मी सर्व नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीने विनंती करते, आवाहन करते की त्यांनी हे साधे सोपे उपाय अवश्य अवलंबावे आणि स्वतःचं उष्माघात होण्यापासून संरक्षण करावे. मला मी वर्धेवरनं खूप टेम्परेचर वाढलं आहे आता. लिंबू पाणीने काही शरीराची हीट कंट्रोल होते ना, शांत होते, त्यामुळे लिंबू पाणी घेत आहे. हे जे उसाचा रस आहे याची जास्त लोकांना आवश्यकता आहे, त्याप्रमाणे लोक जास्त उसाचा रस प्यायला येतात आणि चंद्रपूरचा उन्हाळा जास्तीत जास्त